कर की तू माझ्यात माग कुठे इतकं वल होत यार. काय चाललंय चालली मटकीच्या डाळीच्या आमती आणि पोटाची दामती काय करायचं आता मध्ये नाही म्हणल्यावर काय करायचं पाऊस येत होता सगळं काल पाऊस पण येत होता हो ईश्वर राहते नीट करायचं उडत नाही अजून दोन दिवस आता उद्या परवा बाजरी खरपून होत चालले का ही भाजीची करते काढायला तुम्ही म्हणता भाजीची रेसिपी दाखवत आहे डाळीची आमटी बिना शेंगदाण्याची बर का शेंगदाण नाही टाकायचं बिना शेंगदाण्याची डाळीची आमटी कर ना तेवढी भाजीला शेंगदाणा कमी खाल्ल्याने चांगला असतं बरेच जण म्हणतात तुम्ही भाकरी तालवूनच खाता पण त्यांना कुठं माहिती आहे की शरीरासाठी तीच चांगली आहे इडली करत नाही सांबर करत नाही खातच नाही ती काय करत नाही शिरा करत नाही शिरा पोहे असते की पण आता ते शिरा पोहे सगळं दाखवत बसायचं का मॅगी बेगिन काही खाल्लेलं भाकरी आणि भाजी शिवाय माणूस हे नाही आपल्याला त्याच्या मला काय आवडतच नाही मला एक दिवस जरी कुठं जेवण दिलं हो तू काय खाते या मटकीची भाजी सकाळची पाणी दे तळ आटलं पण मच्छर झालेत आपल्या इथं का म्हणून काय माहित मच्छर नाही तन्नाशक मारायचं मग घराच्या कडून घट्टामध्ये कुठल्या डाळीचे मटकीच्या डाळीच्या मला ते आपली साधी डाळ असते ती थोडीशी घट्ट म्हणजे वेगळी ती अशी हरभऱ्याची डाळ मुगाची मटकीची तुरीची नाही तीच हा हरभऱ्याची ती डाळ असते का नाही ती अशी ती गोल मधन त्यात मला डाळींची नावच नाही माहिती हा त्या डाळीची अशी पातळ भाजी आहे ना थोडीशी घट्ट मधन लय भारी लागते त्याच्यावर भात खाया भारी लागतो तुरीची डाळ हा तुरीची ती वरणात ती डाळ टाकतात ती तीच तीच तुरीची डाळ पण आपण मुगाच्या डाळी आपण मुगाच्या डाळीचंच वरण करतो आणि मुगाच्या डाळीची आमटी करतो आज डाळीतला फरक कळतोय का बघ तुला बाय बाय सगळ्यांना आमटी झाली आणि भाकरी पण झाली या सगळे जण जेवण करायला किती झाले आजीच्या भाकरी रानातून यायला उशीर झाला की स्वयंपाकाला उशीर होतो बाहेरची सगळी काम करावं लागते ती तुम्हाला मकाचा एक दुपारी प्लॉट दाखवला 8 वाजले दाखवायचा राहिलाय मकाचा ती आता उद्या काय होते नेनूला ध्यान होत आहे पप्पाचं पप्पा ध्यान करत असं म्हणत असं मी सकाळ म्हणून आज मला फोन केला नाही आज माझ्यासंग कोणी बोललंच नाही सकाळ हे का नाही बाय सगळ्यांना शुभरात्री.